नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? अशा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये, या महामारीच्या परिस्थितीमध्ये आपण सुरक्षित असाल, आपण स्वतःची काळजी घेत असाल अशी आशा व्यक्त करतो. महाविद्यालय सुरुवात होऊन बरेच आठवडे होत आहेत. विद्यार्थी महाविद्यालयात वर्गात येत नाही आहेत, येऊ शकत नाही आहेत, आणि म्हणून हे शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचवायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. आणि म्हणून आता शिक्षणच विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत हे माध्यम, तुमचं शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बरेच शिक्षणतज्ज्ञ एक प्रश्न विचारत आहेत, आज विद्यार्थी कुठे आहेत? तर म्हणजे माझ्यासारख्या शिक्षकाला वाटतं की आज विद्यार्थी सोशल मीडियावरती आहे, आणि म्हणून हे शिक्षण विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका, तुमचं शैक्षणिक नुकसान कुठलंही होणार नाही, परीक्षेच्या संदर्भात तुमचं नुकसान होणार नाही. त्या सर्व तयारीनिशी आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. तुम्ही फक्त आम्ही दिलेला जो काही प्रतिसाद आहे त्याला प्रतिसाद देत जा, आणि म्हणून या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येत आहोत. असो विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मोहन कांबळे, असिस्टंट प्रोफेसर इन इकॉनॉमिक्स, JMD आर्ट्स, BW कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सिन्नर. तर आपण अर्थशास्त्र या विषयासंदर्भात बोलणार आहोत, विशेषत FYBA या संदर्भात आपण भेटणार आहोत. इंडियन इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट, भारतीय आर्थिक पर्यावरण हा FYBA साठी पेपर आहे, आणि हा पेपर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत मागच्याच वर्षी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम अंतर्गत महाविद्यालयात कॉलेजांमधून विद्यार्थ्यांना शिकवला जातो. विशेषतः BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून अर्थशास्त्रातील विविध घडामोडी व भारतीय आर्थिक पर्यावरण या संदर्भात आपण सुरुवातीला या पेपर संदर्भात आपण कशा प्रकारचा सिलॅबस आपल्यासमोर विद्यापीठाने दिलेला आहे या संदर्भात आपण आज या भागामध्ये चर्चा करूया, आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या टॉपिकनुसार आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज पाहणार आहोत सिलॅबस, अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर आपल्या पेपरचं नाव आहे जनरल पेपर 1, इंडियन इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट, भारतीय आर्थिक पर्यावरण हे आपल्या पेपरचं टायटल आहे. आणि हा पेपर विद्यापीठाने काही ऑब्जेक्टिव, काही उद्दिष्ट समोर ठेवून तुमच्यासमोर आणलेला आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. इंडियन इकॉनॉमीमध्ये कुठल्या कुठल्या घडामोडी घडत असतात, कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास केला जातो, आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं बॅकग्राऊंड काय आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आर्थिक पर्यावरण या संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे की कशा प्रकारच्या आर्थिक घडामोडी आपल्या आजूबाजूला घडत असतात, अर्थव्यवस्थेमध्ये घडत असतात, हेही माहीत असणं आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेमध्ये ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिस, बँकिंग या संदर्भात अनेक घडामोडी अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यासल्या जातात. ते एक उद्दिष्ट आहे, विद्यार्थ्यांसमोर या सगळ्या घटकांची माहिती विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे.
त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची अबिलिटी, विद्यार्थ्यांना वर्ल्ड ओव्हर इकॉनॉमीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. अशा अनेक उद्दिष्टां घेऊन हा पेपर विद्यापीठाने डिझाईन केलेला आहे, अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. तर आपण वन बाय वन हे कशा प्रकारे विद्यापीठाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. ही सेमिस्टर पद्धत आहे. मागच्याच वर्षी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम अंतर्गत सेमिस्टर सिस्टम विथ पॅटर्न 70-30. तर 70-30 म्हणजेच काय? तर 30 म्हणजे इंटरनल असेसमेंट असेल आणि 70 म्हणजे विद्यापीठाच्या पातळीवरती त्या परीक्षेचं डिझाईन केलं जातं. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टमच्या अंतर्गत खूप मोठा उद्देश विद्यापीठाचा आहे, मात्र यामध्ये विद्यार्थ्यांचं रेग्युलरली असेसमेंट झालं पाहिजे, रेग्युलरली इव्हॅल्युएशन झालं पाहिजे आणि म्हणून 30 मार्क्सचं इव्हॅल्युएशन हे कंटिन्युअस असतं. त्यामध्ये अनेक प्रकारच्या घटकांचा समावेश आहे, ते आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सला तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी किमान 12वी पास असणं आवश्यक आहे. 12वी 35 मार्क्सने उत्तीर्ण होऊन तुम्ही या वर्गात येणं अपेक्षित आहे. मग अशी म्हणल्याप्रमाणे या कोर्सचा एक्झामिनेशन पॅटर्न 70-30 आहे. इंटरनल युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन 70 मार्क्स विथ इंटरनल 30 मार्क्स अशा प्रकारचा डिझाईन केलेला आहे. 70 पॅटर्नमध्ये विद्यापीठ जे क्वेश्चनर डिझाईन करतं त्यामध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले जातील, त्यापैकी 8 क्वेश्चन तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे. पर क्वेश्चन 2 मार्क्सला असेल आणि म्हणून 16 मार्क्ससाठी पहिला क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चनसुद्धा हा 16 मार्क्ससाठी आहे. विचारले जातील 6 क्वेश्चन्स आणि तुम्हाला सोडवायचे आहेत 4. तिसरा क्वेश्चन आहे, 4 क्वेश्चन विचारले जातात 18 मार्क्ससाठी, तुम्हाला सोडवायचे आहेत 3, म्हणजे सायंत्रिक 18, म्हणजे 6 मार्काला 1 क्वेश्चन विचारला जातो. आणि शेवटी 4th क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, 3 विचारले जातात, तुम्हाला 2 सोडवणं अपेक्षित आहे. हा 20 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 10 मार्काला 1 आहे. असं हे परीक्षेचं पॅटर्न आहे. परीक्षा कशी असावी हे विद्यापीठाने अगोदर ठरवून दिलेलं आहे. 70 मार्क्ससाठी 3 आवर्स आहेत, 3 तासाचा तुम्हाला वेळ दिलेला असतो. त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे वरील प्रकारचे क्वेश्चन्स सोडवणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर इंटरनल पॅटर्न काय आहे, 30 मार्क्सचा काय पॅटर्न आहे, तर 30 मार्क्स जे आहेत ते खालील प्रकारे तुम्हाला PPT असेल, ओरल असेल, असाइनमेंट असतील, प्रोजेक्ट वर्क असेल, अशा प्रकारच्या टेस्ट असतील, ते महाविद्यालय जशाप्रकारे वर्गशिक्षक तुम्हाला नेमून देतील त्याप्रकारे 30 मार्क्सची या प्रकारे परीक्षा घेतली जाईल. तुमचा सेमिस्टर फर्स्टमध्ये 3 युनिट असणार आहे. या 3 युनिटचं डिस्ट्रीब्युशन या प्रकारे केलेलं आहे. फर्स्ट युनिट इंट्रोडक्शन आहे, प्रस्ताविक असणार आहे. यामध्ये विशेषतः आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, आर्थिक पर्यावरणास प्रभावित करणारे घटक, भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने, या आपण 5 घटकांचा अभ्यास करणार आहोत. आणि हे 5 घटक तुम्हाला 23 मार्क्ससाठी आहे, 23 मार्क्ससाठी डिस्ट्रीब्युशन फर्स्ट चॅप्टर्स आहे. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे ॲग्रिकल्चर इन्व्हायरमेंट, म्हणजेच कृषी पर्यावरण. यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका काय आहे हे पहिल्या ह्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. भारतीय कृषीपुढील आव्हाने दुसऱ्या ह्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. भारतातील कृषीचा अलीकडील कल आणि प्रवृत्ती अशा 3-4 पॉईंटमध्ये दुसरा टॉपिक अभ्यासणार आहोत. आणि हा सुद्धा 23 मार्क्सला 23 मार्क्सला हा टॉपिक विभागलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड टॉपिक आहे इंडस्ट्रियल इन्व्हायरमेंट.
औद्योगिक पर्यावरण यामध्ये सुद्धा आपण देशातील विविध औद्योगिक क्षेत्राची भूमिका, वेगळ्या प्रकारचे औद्योगिक धोरण, औद्योगिक आव्हाने, उद्योगासमोरील वेगवेगळ्या परिस्थिती आणि प्रवृत्तीचा या ह्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत। हा चॅप्टर तुम्हाला 24 म्हणजे 24 मार्क्ससाठी आहे। असा 70 मार्क्ससाठी हा पहिला सेमिस्टर आहे। याच्यामध्ये याच्यावरतीच तुमचं कंटिन्युअस वर्गामध्येच असेसमेंट होईल 30 मार्क्ससाठी। त्याच्यामध्ये दोन टेस्ट असतील, असाइनमेंट असतील किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वर दिलेल्या त्यानुसार घेऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सेकंड सेमिस्टर आहे। चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टममध्ये फर्स्ट टर्ममध्ये पहिला सेमिस्टर आणि सेकंड टर्ममध्ये सेकंड सेमिस्टर अशी विभागणी केलेली आहे। सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला 3 युनिट दिलेले आहे, जसं पहिल्या युनिटमध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये दिलेलं आहे। तर पहिला टॉपिक आहे सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिस सेक्टर इन्व्हायरमेंट, सेवा क्षेत्र पर्यावरण 20 मार्क्ससाठी आहे। दुसरा चॅप्टर आहे बँकिंग इन्व्हायरमेंट, बँकिंग पर्यावरण कसं आहे यासाठी 25 मार्क आहे। आणि थर्ड टॉपिक आहे ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन इकॉनॉमी, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा एकूण दृष्टिकोन कसा आहे, व्ह्यू कसा आहे, हे आपण 25 मार्कसाठी अभ्यासणार आहोत। सेकंड सेमिस्टरसुद्धा 30 मार्क्ससाठी आहे। यामध्येच 30 इंटरनल असेसमेंट यावरतीच होणार आहे। आपण आता पहिल्या सेमिस्टरचा 1 by 1 कशा प्रकार आहे हे पाहणार आहोत। इंट्रोडक्शनमध्ये मगाशी म्हणल्याप्रमाणे पहिल्या टॉपिकमध्ये भारतीय आर्थिक पर्यावरण म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे हे पाहणार आहोत। त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक हे आहेत ते पाहणार आहोत, आर्थिक पर्यावरणाशी प्रभावित करणारे घटक कुठले आहेत हे पाहणार आहोत। त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी कशाप्रकारे तुलना केली जाते हे पाहणार आहोत। टेक्निकल, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक आस्पेक्ट हे कशाप्रकारे अफेक्ट करतात हे पाहणार आहोत। आणि एकूण भारतीय अर्थव्यवस्थेची अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कुठले कुठले, बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, अनेक प्रकारच्या आपल्यासमोर समस्या आहेत, या सगळ्यांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत। याच्यामध्ये एकूण 16 लेक्चर होतील विद्यापीठाने नेमून दिल्याप्रमाणे। 16 लेक्चरमध्ये हा पहिला टॉपिक विभागलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो ॲग्रिकल्चर इन्व्हायरमेंट, यामध्ये पहिला जो आहे, पहिला पॉईंट आहे रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका कशी असणार आहे या संदर्भात आपण अभ्यासणार आहोत। आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत, त्याच्यामुळे या टॉपिकमध्ये खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी आपण शिकणार आहोत। त्याच्यानंतर चॅलेंज ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी अँड रुरल क्रेडिट, भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्रासमोरील जे काही चॅलेंजेस आहेत, आव्हाने आहेत, ते आपण यामध्ये पाहणार आहोत। त्याच्याबरोबरच भारतीय कृषी अलीकडील कल काय आहे, कुठल्या कुठल्या प्रवृत्ती आहेत हे आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत। खूप इंटरेस्टिंग आणि हा टॉपिक आहे। आपण रेग्युलर लेक्चरमध्ये या माध्यमातून किंवा ज्यावेळेस तुम्ही वर्गात असेल त्यावेळेस आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर रिसेंट ट्रेड इन इंडियन ॲग्रिकल्चर, क्रॉपिंग पॅटर्न, टेक्नॉलॉजी क्रॉप, इन्शुरन्स, वॉटर मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर बिझनेस, या सगळ्या घटकांचं आपण सेकंडमध्ये करणार आहोत। थर्ड टॉपिक आहे इंडस्ट्रियल इन्व्हायरमेंट, औद्योगिक पर्यावरण, रोल ऑफ इंडस्ट्रियल इन इंडियन इकॉनॉमी डेव्हलपमेंट, म्हणजे भारतीय विकासामध्ये उद्योग क्षेत्राची काय भूमिका आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनमध्ये खाऊ जा, ज्याला आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि बाजारकरी म्हणतो, याचा कसा इम्पॅक्ट औद्योगिकरणावरती भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला आहे हे पाहणार आहोत। त्याच्यानंतर चॅलेंज ऑफ इंडियन इंडस्ट्री, लेबर एम्प्लॉयमेंट,
रिजनल इम्बॅलन्स, फायनान्स टेक्नॉलॉजी या घटकांचा यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस, त्यांचं डेफिनेशन, ते कसं मायक्रो आहे, स्मॉल आहे की मीडियम एंटरप्राइजेस आहे, त्याचा रोल काय आहे, हे सगळं आपण या थर्ड चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड सेमिस्टरमध्ये पहिला टॉपिक आहे सर्व्हिस सेक्टर इन्व्हॉल्वमेंट, सेवा क्षेत्र पर्यावरण. यामध्ये पहिला टॉपिक आहे सेवा क्षेत्राची भूमिका, सेवा क्षेत्राची वृद्धी आणि भारतीय अर्थव्यवस्था सेवा क्षेत्राची काय भूमिका आहे. दुसरा टॉपिक आहे रोल अँड ग्रोथ ऑफ सर्व्हिस सेक्टर इन इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची वृद्धी कशी झपाट्याने होत आहे. सेवा क्षेत्राचा आज GDPचा सगळ्यात अधिक जास्त वाटा आज असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यात थर्ड पॉईंट आहे, सेकंड चॅप्टर आहे बँकिंग इन्व्हायरमेंट, बँकिंगचे डेफिनेशन काय आहे, त्याचे फंक्शन काय आहेत, कार्य काय आहेत, चेंजिंग स्ट्रक्चर काय आहे, बदलते बँकिंग समोरील वेगवेगळ्या स्वरूपाच्या डिजिटल फॅसिलिटीज काय आहेत, प्रायव्हेट बँक, स्मॉल बँक, पेमेंट बँक, या सगळ्या घटकांचा आपण सेकंड सेमिस्टरमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. बँक अकाउंट म्हणजे काय, बँकचे खात्याचे प्रकार काय असतात, त्याची प्रोसिजर, अकाउंट ओपनिंग करण्याची प्रोसिजर काय असते, रिसेंट ट्रेडिंग, इंडियन बँकिंग इन्व्हायरमेंट म्हणजे अलीकडील कालखंडामध्ये बँकिंग सेवा क्षेत्रातील कशाप्रकारे बदलले, विशेषतः डिजिटल इकॉनॉमी, ई बँकिंग, ई वॉलेट, बँक मर्जर्स, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे बँकिंग क्षेत्रातील बदल या ह्याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर आहे ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन इकॉनॉमी, चॅलेंज अँड इंडियन इकॉनॉमी, पॉवर्टी, एम्प्लॉयमेंट, इनइक्वालिटी, इन्फॉर्मल सेक्टर, हे घटक आपण ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन इकॉनॉमी ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये दुसरा घटक आहे पॉलिसी मेजर्स, 2-3 रिसेंट प्रोग्राम, पॉवर्टी अविलेशन्स, प्रोग्राम ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन, प्रोग्राम ऑफ ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, या सगळ्या इंडियन इकॉनॉमीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत ज्या काही पॉलिसी मेकिंग होतात त्या संदर्भात आपण याची माहिती सेकंड सेमच्या थर्ड टॉपिकमध्ये पाहणार. या प्रकारचा आपला सिलॅबस आहे, डिझाईन केलेला आहे. प्रत्येक सेमिस्टर 100 मार्क्स आहे, 70-30 पॅटर्न असणार आहे तुमचं. आणि विशेषतः क्रेडिटचा भाग आहे, 4 क्रेडिट्स तुम्हाला पर सेमिस्टर मिळणार आहेत आणि यानुसार तुम्हाला क्रेडिट अचीव करायचे आहे. हे क्रेडिट अचीव तुमच्या असेसमेंटवरती, इव्हॅल्युएशनवरती डिपेंड आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी कुठलं मटेरियल वापरणं आवश्यक आहे, कुठले बुक्स वापरणे, तर विद्यापीठाने हे ठरवून दिलेले काही बुक्स आहेत, ते फक्त नॉमिनल तुमच्यासमोर हे ठेवत आहे. बेसिक रीडिंग लिस्ट जे आहे, अग्रवाल ANचं प्रॉब्लेम ऑफ डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग लेटेस्ट एडिशन हे आहे, हे विद्यापीठाने दिलेली लिस्ट आहे. अश्विनी महाजन यांचं इंडियन इकॉनॉमी, यशचंद अँड कंपनीचं जे आहे ते आहे. त्याच्यानंतर बिझनेस इन्व्हायरमेंट, टॅक्स अँड केसेस, हे हिमालय पब्लिकेशनचं आहे. आपण रेग्युलर तुमच्यासाठी जे काही मराठी माध्यमांचे जी बुक आहेत ते भारतीय आर्थिक पर्यावरण, हे जरी बुक तुम्ही वापरलात, आम्ही रेग्युलर तुमच्यासाठी वर्गामध्ये आम्ही स्वतः काही नोट्स डिझाईन करून आम्ही तुमच्यापर्यंत हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क्स घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला वेळोवेळी मदत करू. तुम्ही अनेक माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकता, माझ्या ईमेल आयडीवरसुद्धा तुम्ही ते संपर्क करू शकता, mohankamble358@gmail.com, mohankamble358@gmail.com. माझा मोबाईल नंबर आहे 9850331957. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षित राहा, अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू, धन्यवाद.